पैन शहरामध्ये नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी यांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पैन नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी अर्चना दिवे यांनी शुक्रवारी पैन शहरातील बाजारपेठेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खुल्या दुकानांवरती धडक कारवाई केली. 18 दुकानांचं शटर लॉक केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरती पैन शहरात बाजारपेठ तसेच दुकान बंद ठेवण्याच्या नियमानुसार नगरपालिकेकडून वारंवार सूचना देऊन सुद्धा पैन शहरातील बाजारपेठेत काही दुकानं सुरूच होते. त्यामुळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुख्य अधिकारी अर्चना दिवे यांनी दुकानांवरती थेट कारवाई केली. यावेळी ज्वेलर्स, कपड्याचे दुकान, ज्यूस सेंटर, बार, मच्छी मार्केट, बिअर शॉप, इलेक्ट्रॉनिक शॉप, किराणा स्टोअर आदी 18 दुकानांवरती ही कारवाई करण्यात आली. त्यांचं शटर लॉक करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. राज्य शासनाने जे काही निर्देश दिलेले आहेत की जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 7 ते 11 पर्यंत सुरू आहेत आणि इतर दुकानं जी आहेत ती बंदच ठेवायची आहे. तर त्याप्रमाणे आम्ही रोजच कारवाई करत होतो, परंतु काही छुप्या मार्गाने दुकानं उघडी केली जायची. तर आज आम्ही मोठ्या प्रमाणावरती कारवाई केलेली आहे. 11 नंतर जी कोणती जीवनावश्यक दुकानं सुरू असतील तर त्यांच्यावर कारवाई केली. त्याचप्रमाणे जीवनावश्यक व्यतिरिक्त जी कोणती दुकानं उघडी होती त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई केलेली आहे. अशी आम्ही जवळपास 15 ते 20 दुकानं सील केलेली आहे. त्यांच्याकडनं आता 10,000 रुपये दंड घेतला जाईल. प्रतिनिधी प्रशांत पोद्दार, न्यूज टुडे 24, पेन. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.